वर्षाप्रमाणे म्हणजे गणगौर मारवाडी समाजाचा मोठा सण म्हटला की गणगौर हा सण अगदी आनंदाने सगळे साजरा करतात. तसंच आमचं मेळ क्षत्रिय सोनार समाज महिला मंडळ जळगाव हाही दरवर्षी अगदी आनंदाने सगळा समाज एकत्रित येऊन हा कार्यक्रम साजरा करतो. कुवाऱ्या मुली चांगला वर मिळावा यासाठी हा सण करतात, उपवास करतात आणि पूजा करतात. आणि सुहागन बायका आपल्या अखंड सौभाग्य राहण्यासाठी आणि आपला सुखी परिवार राहण्यासाठी हा सण करतात. आणि ज्या माहेरी मुली आलेल्या असतात त्यांना ही एक महापर्वणीच असते की हा गणगौर सणाला माहेरी जाण्याचा एक आनंद वेगळा असतो. आणि जो नवीन जावई असेल त्याचं मानपान गोडधोड खाऊ घालून त्याचं खूप कौतुक केलं जातं. अशा प्रकारे हा राजस्थानी सण अगदी मनोभावे ईश्वर पार्वती म्हणतो आम्ही, म्हणजे शंकर महादेवाचंच आहे ते, पण ईश्वरजी गौराजी हा शब्द आमच्यामध्ये म्हटला जातो. त्यांची आम्ही अगदी 16 दिवस पूजा करून आज त्या पूजेची मोठी पूजा करून मिरवणूक करून त्या सणाची सांगता होते. बस माझी अध्यक्ष बोल रही हूँ. हम ये त्यौहार बहुत अच्छे से मनाते हैं और सभी हमको बहुत सहयोग करते हैं हमारे समाज वाले लोग. और हम धूमधाम से गणगौर का त्यौहार है जो बहुत धूमधाम से मनाते. धन्यवाद. जय श्री कृष्ण. गणगौर उत्सव, यह उत्सव त्यौहार कई सालों से मारवाड़ी समाज में मनाते हैं. यह परंपरा राजस्थान से आए हुए सभी मारवाड़ी समाज में त्यौहार के रूप में मनाते. गणगौर यानि शिव पार्वती की पूजा. इस त्यौहार में सौभाग्यवती महिला और कुमारी का लड़कियाँ करती है. होलिका दहन के दूसरे दिन से 16वें दिन यह त्यौहार मनाते, जिसमें 16 दिन पूजा की जाती है. कोई परिवार सिर्फ एक दिन 5 दिन पूजा करते. शादी के बाद लड़कियां इसका उद्यापन परंपरानुसार और अपने घर के रीति रिवाज करती है. ही गणगौर होळीच्या दुसऱ्या दिवसापासून 16 दिवस पूजली जाते आणि 16व्या दिवशी थाटामाटात बाजा गाजात हिची रॅली काढून धूम आनंदाने मजेदार सगळे एन्जॉय करत याची रॅली काढून आनंदमय हा कार्यक्रम पार पाडतात. धन्यवाद.